टपाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। आज 5 जून पर्यावरण दिन। पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कामा संघटना म्हणजेच कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड व MIDC ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने एकल व्यापार म्हणजे सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर बंद करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच झाडे लावा व झाडे जगवा व पृथ्वी वाचवा हा संदेश नागरिकांना देण्यासाठी म्हणून वृक्षारोपणाचे कार्यक्रमाचे आयोजन केले गेले। सायकल व धावपट्टू रॅली देखील आयोजित करण्यात आली होती। ह्या रॅलीमध्ये अनेक सायकलस्वार तसेच धावपट्टू ह्यांनी सहभाग नोंदवला। सदर रॅलीचे कामा संघटना ऑफिस येथून सुरुवात करून नंतर घरडा सर्कल 90 फीट रोड पत्री पूल व तेथून परत कामा संघटना ऑफिसपर्यंत आयोजित करण्यात आली। सदर कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। TV रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। आज जागतिक पर्यावरण दिन आहे 5 जून। हा सर्व जगामध्ये जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो। पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम दरवर्षी MPCB तर्फे मोठ्या प्रमाणात राबवला जातो। यावर्षी पण कामा असोसिएशन तसेच MPCB याने सायकल रॅली परत सिंगल यूज प्लॅस्टिकसाठी फेजिंग आउट ऑफ सिंगल यूज प्लास्टिक हा एक जनजागृतीचा कार्यक्रम आहे। यानिमित्तानं त्यांनी हे केला होता, अरेंज केला होता आणि हा कार्यक्रम त्यांनी कामाचे जे अध्यक्ष आहेत सोनी साहेब आणि तसेच आमचे MPCB उपेंद्र कुलकर्णी तसेच MIDC पद्धती साहेब आणि कामाचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे। आणि असंच त्यांनी दरवर्षी हा उपक्रम राबवा जेणेकरून ह्या MIDC म्हणा किंवा आजूबाजूच्या सर्व लोकांना या दिनानिमित्त जनजागृती व्हावी। पर्यावरणामध्ये जे काही आता प्रदूषणाविषयी जे काही जनजागृती झालेली आहे त्यामुळं लोकांना थोडंसं आपण काय केलं पाहिजे या आता समजा हा सिंगल यूज प्लॅस्टिकचा आहे की बाबा ते जे काही आपलं एकल वापर आहे तो वापर बंद केलेला आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटनं जो आपला नोटिफिकेशन काढलेला आहे त्यामध्ये हे कसं होतं की एकली जे आपण प्लास्टिक वापरतो ते आपण वापर झाला की लगेच आपण पर्यावरणात टाकतो हे सर्व बॅन केलेलं आहे। आणि हा त्याने एक थीम ह्यावर ह्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कामा असोसिएशनने केलेली आहे तर त्यांचं खूप खूप अभिनंदन। आज पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच कामा यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे 5 जूनचा अनुषंगानं आपण सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकल प्लास्टिकचा वापर आपण 1 जुलैपासून पूर्णपणे बंद करणार आहोत। याच्या वापरावर तसेच याच्या मॅन्युफॅक्चरिंगवर आणि याच्या संकलनावर पूर्णपणे बंदी असेल आणि या निमित्तानं
लोकांच्या समोर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कामा पोचत आहे आणि आजचा कार्यक्रमाचा भाग हाच होता की जास्तीत जास्त लोकांसमोर आपण पोचावं, जास्तीत जास्त लोकांसमोर आपण त्याची जनजागृती करावी, त्यामध्ये सायकल रॅली तसेच काही रनर्स या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि आपण बघतच असाल की आजचा कार्यक्रम किती चांगल्या पद्धतीनं साजरा झाला आणि लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला आणि असेच वेगवेगळे उपक्रम कामं आणि एमपीसीटी हे करेल आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहू. मी MIDCला रिप्रेझेंट करतो. आजची ही सकाळ पर्यावरण दिनाची सकाळ कल्याण मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांनी हा सायकलिंगचा उपक्रम सिंगल यूज प्लॅस्टिक बॅन करण्याच्या केली, वृक्षारोपण केलं आहे. आज पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून सगळ्याच खाते शासनाचे सगळेच उपक्रम त्यासाठी प्रयत्नशील आहेत. पर्यावरण चांगलं ठेवून औद्योगिक प्रगती करण्याचं शासनाचं धोरण आहे, त्यानुसार शासनाची संलग्न खाती सगळं त्या दृष्टीनं काम करत असतात. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे देखील कॅपिटल वर्क्स चालू आहेत ह्या औद्योगिक क्षेत्रामध्ये. त्यामध्ये प्रॉमिनेंटली सांगायचं तर एक आपण ठाकुर्लीजवळ जो सध्याचा डिस्पोजल पॉईंट होता आपला ट्रेड इक्विपमेंटचा, तो आपण NIO करून दिलेल्या ठिकाणी म्हणजे पुढे 7.5 किलोमीटर आपण ट्रीपमध्ये नेत आहोत. त्यासाठी महामंडळानं 87 कोटीचा खर्च मंजूर झालेला आहे आणि त्याच्यातलं जवळपास 65-70% काम पण पूर्ण झालेलं आहे. तसंच रेसिडेन्शियल झोनचं जे सिवेज आहे MIDC क्षेत्रामधलं, त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी 4 MLDचा STP पण जवळपास 60-70% त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. परत डे टू डे इफ्लेंट कलेक्शन नेटवर्क इंडस्ट्रीजमधनं जे इफ्लेंट निघतं त्याचं मेंटेनन्स देखील MIDC बघते, त्यासाठी MIDCनं एजन्सी डिप्लॉय केलेली आहे. त्यासाठी आमची व्हिजिलन्स टीम आहे. आम्ही डे टू डे म्हणजे आवरली आमचं मॉनिटरिंग असतं त्याच्यावर आणि इमिजिएट काही जर कुठं काही हॅपनिंग जर झाली, चोकअप वगैरे जर झालं किंवा कुठं काही लिकेज इफ्लेंट झालं तर आम्ही इमिजिएटली अटेंड करतो. त्यासाठी MPCB पण खूप सतर्क आहे, त्यांचे अधिकारी पण या आमच्या व्हिजिलन्समध्ये सहभागी असतात आणि आम्ही असं कल्याण मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन प्लस MPCB प्लस MIDC असं कलेक्टिवली एफर्ट्स घेऊन चांगलं पर्यावरण ठेवून उद्योगाला कशी चालना देता येईल किंवा उद्योगांना कशी मदत करता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. धन्यवाद. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण इथे सिंगल यूज प्लास्टिक बॅन करण्यासाठी सायकल रॅली प्लस रनर्स क्लब संयुक्ताने आपण इथे जनजागृतीचा कार्यक्रम केलेला आहे. त्याच्यात सगळे आपले पदाधिकारी MPCB MIDC परत MPCB सायन जे हेडक्वार्टर आहे तिथून पण आपल्याकडे अधिकारी आज आलेले आपल्याला आपल्या याच्यात कार्यक्रमात सहभागी होते आणि सगळ्यांचं सहकार्य लाभल्याने आपला कार्यक्रम आज यशस्वी. आज तुम्ही बघत असाल किती लोक आज इथे आलेले आहेत, लोकसंख्या किती आहे, जनजागृती आणि पर्यावरणासाठी काम करणारे लोक पर्यावरण प्रेमी किती आज आलेत. आता परत ते वृक्षारोपण पण इथे करतायत तुम्ही, ते पण बघू शकता. हे सगळं बघून मला तरी आनंद वाटतो आहे आणि सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे आपण याच्यापुढे MIDCमध्ये चांगलं पर्यावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करून व्यवस्थित उद्योग चालतील आणि लोकांना काही त्रास होणार नाही याच्यासाठी आपण कटिबद्ध राहू आणि जे करायचं असेल जे पण स्टेप करायचे असतील आपण ते व्यवस्थित करू आणि इंडस्ट्रीज व्यवस्थित चालतील याच्यासाठी काम करू. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.